नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामींची नावाची जपमाळ करताना या तीन गोष्टी कधीच करू नका, नाहीतर तुम्ही कितीही सेवा केली, कितीही जप केला, तरी त्याचा काहीही उपयोग तुम्हाला होणार नाही। मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही स्वामींचा नामजप कसा करतात याला खूप महत्त्व आहे। जर तुम्ही माळ न घेता जप कराल, म्हणजेच तुम्ही फक्त नामजप करणार माळ न घेता, देवासमोर न बसता कुठेही, तर त्याचे कोणतेही नियम नाहीत मित्रांनो। किंवा तुम्ही माळ न घेता देवासमोर बसून, स्वामींसमोर बसून हात जोडून नामजप करत असाल, तरी त्याचे कोणतेच नियम नाहीत। पण मित्रांनो, तुम्ही जर माळ घेऊन जपमाळ करत असणार तर त्याचे नियम आहेत, आणि ते नियम आपण पाळायला पाहिजेत। मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, जपमाळ ही खूप पवित्र असते आणि तिला पवित्रच ठेवायची असते। आणि म्हणून पहिला नियम असा आहे की माळेला कधीही जमिनीवर ठेवायचे नाही किंवा खाली कुठेही ठेवायचे नाही। मित्रांनो, कधीकधी नजरअंदाजी आपल्या हातून चुका होत असतात, म्हणजे जपमाळ आपली झाली की आपण माळ जमिनीवर ठेवून देतो, किंवा जेव्हाही आपण माळ करत असतो तेव्हा माळेचा स्पर्श आपण जमिनीला करत असतो, आणि ही सगळ्यात मोठी चूक आहे। म्हणून मित्रांनो, तुम्ही हा पहिला नियम कायम लक्षात ठेवा की जपमाळ कधीही जमिनीवर ठेवू नये किंवा जप करताना तिला जमिनीला स्पर्श करू नये। मित्रांनो, दुसरा नियम म्हणजे केव्हाही कसेही जाऊन जपमाळ करू नये, माळ घेऊन जप करू नये। आता तुम्ही इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, की आपण जेवण करतो किंवा आपण बाहेरून येतो आणि लगेच जपमाळ करायला बसतो, किंवा काही काम करतो आणि ते काम झाल्यानंतर लगेच जपमाळ करायला बसतो, तर मित्रांनो तुम्ही जपमाळ करण्याआधी नेहमी स्वच्छ व्हा, म्हणजे आपले हातपाय तोंड धुवा, आणि त्यानंतरच स्वच्छ होऊन स्वामींसमोर येऊन बसा आणि जपमाळ घ्या, आणि मगच मंत्र जपाला सुरुवात करा। म्हणून मित्रांनो, केव्हाही कधीही जपमाळ घेऊन बसणे सर्वात मोठी चूक आहे। मित्रांनो, यानंतर तिसरा आणि शेवटचा नियम म्हणजे माळ हातात घेतल्यानंतर सगळ्यात आधी स्वामींना नमस्कार करून ती माळ आपल्या कपाळावर लावावी, त्यानंतर ती माळ आपल्या दोन्ही डोळ्यांना लावावी, आणि मगच आपल्या जपाला सुरुवात करावी। तर मित्रांनो, जपमाळ करताना हे तीन नियम खूप महत्त्वाचे आहेत आणि खूप साधे आणि सोपे आहेत। आशा करतो मित्रांनो, तुम्हाला ही छोटीशी माहिती नक्कीच आवडली असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।